गुड मॉर्निंग मित्रांनो, तर आजच्या या व्हिडिओचा टॉपिक आहे संख्या, स्थानिक किंमत व दर्शनी किंमत। स्थानिक किंमत ही संख्येच्या अंकातील स्थानावर अवलंबून असते। जसं या ठिकाणी समजा 5321 म्हणजे 5321 किंवा आपण याला संख्या वाढवलं 53214 केलं, तर या ठिकाणी बघा या संख्येतील प्रत्येक अंकाची स्थानिक किंमत ही वेगवेगळी आहे। तर या ठिकाणी स्थानिक किंमत ही जी असते त्या अंकाच्या कशावर अवलंबून असते, स्थानावर अवलंबून असते। कशावर अवलंबून असते, स्थानावर अवलंबून असते। तर या ठिकाणी आपल्याला माहिती आहे संख्येतील अंकाचं वाचन करताना उजवीकडून पाहिलं तर पहिला अंक हा काय असतो, एकक असतो। दुसरा अंक जो असतो तो दशक असतो। तिसरा अंक जो असतो त्याला काय म्हटलं जाते, शतक म्हटलं जाते। चौथा जो अंक असतो त्याला हजार, परंतु स्पर्धा परीक्षेमध्ये सहस्त्र हा शब्द वापरला जातो। आणि पाचवा म्हणजेच दस सहस्त्र, अशा प्रकारे त्या ठिकाणी अंक वापरला जातो। आता एकक म्हणजेच काय, तर एक असेल। दशक म्हणजेच काय, तर दहा असेल। शतक म्हणजेच काय, तर शंभर असेल। सहस्त्र म्हणजेच हजार म्हणजेच काय असेल, हजार असेल। आणि दस सहस्त्र याचाच अर्थ काय असेल, दहा हजार असेल। आता या प्रत्येक अंकाची स्थानिक किंमत काढायची आहे तर तो ज्या स्थानावर आहे, दशक स्थानी असेल, दस सहस्त्र ठिकाणी असेल तर दहा हजार इंटू करायचं, हजार स्थानी म्हणजे सहस्त्र ठिकाणी असेल तर काय करायचं, हजार इंटू करायचं। म्हणजे या ठिकाणी जर समजा आपल्याला चारची स्थानिक किंमत काढायची असेल तर चारची स्थानिक किंमत काढताना चार गुणिला एक, कारण याचं स्थान एकक स्थान आहे म्हणजेच एक, म्हणजेच काय होईल आपल्याला चार। दहाची जर स्थानिक किंमत काढायची असेल, एकची जर स्थानिक किंमत काढायची असेल तर इंटू टेन म्हणजेच ही काय झालं, दहा झालं। दोनची स्थानिक किंमत म्हणजे शतक स्थानी आहे, याचा अर्थ दोन गुणिला शंभर म्हणजेच काय होईल, दोनशे होईल। तीनची स्थानिक किंमत काढायची असेल तर तीन म्हणजेच हजार, म्हणजेच या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल 3000। आणि पाचची स्थानिक किंमत जर काढायची असेल तर ती झाली 10000, म्हणजेच इक्वल टू काय होईल, 50000। या पद्धतीने आपल्याला स्थानिक किंमत काढता येईल। परंतु सर्वात साधं एक स्थानिक किंमत काढताना एक गोष्ट लक्षात घ्यायची आपल्याला की एवढं गुणाकार न करता स्थानिक किंमत काढायची असेल तर कोणत्याही अंकाची स्थानिक किंमत काढायची आहे तर सिंपली काय लक्षात घ्यायचं, जसं तीनची स्थानिक किंमत काढायची आहे, तीनच्या समोर जर दो तीन अंक असतील या संख्येवर आपल्याला तीन काय द्यायचे, शून्य द्यायचे आहेत, म्हणजे तीनची स्थानिक किंमत किती होईल, 3000। एकची स्थानिक किंमत काढायची असेल तर याची स्थानिक किंमत एक नंतर एक अंक आहे, याचा अर्थ एक शून्य। दोनची स्थानिक किंमत काढायची आहे, याचाच अर्थ दोन नंतर किती अंक आहेत, दोन, याचा अर्थ दोनशे। या पद्धतीनं शॉर्ट पद्धतीनं आपल्याला काय काढता येईल, त्या ठिकाणी संख्येची स्थानिक किंमत काढता येईल। याच्यानुसार आपण पाहू पुढील संख्येतील अंकांची स्थानिक किंमत काढणे। संख्या आहे 9, 4, 6, 3, 1, 2। या संख्येमध्ये ह्या दोनची स्थानिक किंमत दोन होईल, ह्या दहाची किंमत एकची किंमत दहा होईल, ह्या तीनची स्थानिक किंमत किती होईल, तीनशे होईल, या सहाची स्थानिक किंमत याच्यानंतर तीन आहेत अंक याचा अर्थ 6000 होईल, या चारची किंमत 40 द्या याच्यानंतर कारण चार अंक आहेत, आणि या नऊची स्थानिक किंमत 5 अंक आहेत, या ठिकाणी आपल्याला काय द्यावं लागेल, 5 अंक द्यावं लागेल। याच पद्धतीनं तुम्ही स्थानिक किंमत कोणत्याही अंकाची काढू शकता। याला जर आडव्या पद्धतीनं प्लस मध्ये लिहायचं झालं तर यालाच असं आपण लिहू शकतो, किती लिहिता येईल आपल्याला, जसं या ठिकाणी 5 अंक 0 म्हटलं आपण तर 5 प्लस या ठिकाणी 4000 या पद्धतीने लिहिता येईल, 40000 प्लस या ठिकाणी 6000 प्लस या ठिकाणी 300 प्लस या ठिकाणी काय करता येईल, 10 प्लस 2, हे काय झालं, ह्या अंकाचं विस्तारित रूपामध्ये लिहिणं झालं, विस्तारित रूप। तर या पद्धतीने सुद्धा मांडणी करता येतो किंवा आपल्याला करता यायला पाहिजे। तर या ठिकाणी विस्तारित मांडणी किंवा मग विस्तारित मांडणीतून एखादी संख्या तयार करणे यासारखे सुद्धा त्या ठिकाणी प्रश्न विचारले जातात। यानंतर लगेच पाहूया आपण
दशांश संख्येतील स्थानिक किंमत अंकाची स्थानिक किंमत तर या ठिकाणी दर्शनी किंमत तुम्हाला सांगायला विसरलो मी तर दर्शनी किंमत 2946 ही अंक असेल याची स्थानिक किंमत 40 होईल याची स्थानिक किंमत 900 होईल याची स्थानिक किंमत 2000 होईल आणि याची किंमत फक्त 6 असेल परंतु या चारची जर आपण दर्शनी किंमत घेतलं तर दर्शनी म्हणजे जो अंक असतो तीच किंमत असते ज्याला आपण काय म्हणत होतो फेस व्हॅल्यू म्हणत असतो आणि स्थानिक किंमत म्हणजे प्लस व्हॅल्यू तर चारची दर्शनी किंमत 4 नऊची दर्शनी किंमत 9 आणि 2ची दर्शनी किंमत 2 म्हणजे त्या अंका एवढीच ही काय असतो दर्शनी किंमत असतो हे आपल्याला लक्षात ठेवायचे आहे याच्यानंतर आपल्याला पाहायचे आहे दशांश अंकातील स्थानिक किंमत 275 हे दशांश संख्येतील आहे आता या ठिकाणी एकक स्थानचा अंक कोणता आहे युनिटचा या ठिकाणी एकक स्थानचा अंक 5 नसतो तर या ठिकाणी युनिट म्हणजे एकक स्थानचा अंक आहे 9 याचा अर्थ एकक स्थानचा अंक मिळाला याचा अर्थ या ठिकाणी आपल्याला स्थानिक किंमत 9 ची 9 लिहिता येईल 3 ची स्थानिक किंमत किती होईल 30 होईल आणि 2 ची स्थानिक किंमत किती होईल 200 आता प्रश्न राहिला की जे पॉइंट नंतर जे अंक असतात त्यांना काय म्हटले जाते तर त्यांना म्हटले जाते दशांश स्थळे काय म्हटले जाते दशांश स्थळे आणि पॉइंट नंतर जे अंकाची जी स्थानिक किंमत असते ती निश्चितच कशी असेल पॉइंट मध्ये असेल किंवा दशांश मध्ये असेल जर याचा जर स्थानिक किंमत काढायची झालं तर पॉइंट नंतर पॉइंट पॉइंट आहे म्हणून पॉइंट त्याच्यानंतर 2 ची स्थानिक किंमत 2 त्याच्यानंतर जर 7 ची स्थानिक किंमत काढायची असेल तर आपल्याला या ठिकाणी काय करावं लागेल पॉइंट एक सातच्या अगोदर एक काय म्हणून 107 आणि 5 ची स्थानिक किंमत पॉइंट 0.5 अगोदर 2 अंक आहेत म्हणून 2 0 आणि 5 जशाला तसं ही असेल याची स्थानिक किंमत म्हणजे दशांश संख्येनंतर आपल्याला स्थानिक किंमत काढता येतो त्याच्यानंतर 9431.36902 या अंकांमध्ये किंवा 02 न घेता आपण 12 घेऊ याच्यामध्ये जर आपल्याला पॉइंट नंतर 3 ची स्थानिक किंमत काढायची असेल तर ही काय होईल पॉइंट 3 6 ची स्थानिक किंमत काढायची असेल तर काय होईल 6 च्या अगोदर एक अंक म्हणजे 06.06 जर 9 ची किंमत काढायची असेल तर या ठिकाणी आपल्याला काय काढता येईल तर पॉइंट 009 कारण 9 च्या अगोदर 2 अंक आहेत 1 च्या अगोदर 3 अंक आहेत याचा अर्थ पॉइंट 001 2 च्या अगोदर 4 अंक आहेत याचा अर्थ पॉइंट 0002 या पद्धतीने स्थानिक किंमत काढता येईल यानंतर आपण पाहूया याच्यावरच आधारित लगेच पुढील प्रकार